सभागृहात या संदर्भात आवाज उठवला पाहिजे गदारोळ केला पाहिजे त्यांचे राजीनामे मागितले पाहिजे भाजपनी सुद्धा नि सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळ्या वाचारवी ते अब्दुल सत्तार असतील प्रसाद लाड असेल चंद्रकांत पाटील असेल राज्यपाल कोश्यारी असेल मंगलप्रभात लोडा असेल जे जे वाचाळवीर असतील किंवा तो राष्ट्रीय प्रवक्ताच भाजपचाच या सगळ्यांची हकालपट्टी झाल्याशिवाय लक्षात घ्या शिवप्रेमी शांत बसणार नाहीत आम्हाला त्या सभागृहामध्ये यायचा अधिकार नाही पण ज्या वेळेस येऊ त्यावेळेस ह्या सगळ्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे वाचाळवीर जे रावण आहेत जे महाराष्ट्रामध्ये भाजपच्या पक्षामध्ये पोचले जातात जे आमच्या छत्रपती शिवरायांची बदनामी करतात अवमान करतात एवढंच काय महापुरुषांना जाणीवपूर्वक भीक मागायला लावणेपर्यंत त्यांची बोलण्याची मजल जाते म्हणजे हे वाचाळवीर आधुनिक रावणावर या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये कारवाई होणार का आणि होणार आहे की नाही हे महाराष्ट्राला समजणार आहे की नाही कारण काल पंढरपूर बंद होतं त्याच्या अगोदर मुंबईमध्ये महामोर्चा झाला तमाम शिवप्रेमींचा पुणे बंद होतं पुण्यामध्ये महामोर्चा झाला सोलापूर बंद होतं अजून उर्वरित महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये प्रचंड राग चीड आणि द्वेष आहे तो आहे राज्यपाल कोश्यारींवर लाडवर लोडावर सुधांशू त्रिवेदीवर आणि ही सगळी वाचाळवीर आधुनिक राजकीय पक्षांनी पोचलेली गिदाडं मग कधी महिला खासदाराचा अवमान करतात कधी महिलांना अत्यंत वाईट पद्धतीचं खानरडे वक्तव्य करतात यांच्यावर यांच्या पक्षाचे नेते ज्या पद्धतीनं पाठीशी उभे राहत आहेत वाचाळवीरांच्या पाठीशी उभे राहत आहेत खानेरड्या विचारांच्या मानसिकतेच्या लोकांच्या विरोधात पाठीशी उभे राहत आहेत याचा अर्थ हे महाराष्ट्राच्या विरोधात उभे राहत आहेत महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ज्यांच्या हातात आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्रीच महोदय राज्याचे गृहमंत्री आणि सामाजिक तेढ निर्माण करणारी विद्वेषाचं विष कालवणारी माणसं यांच्याच पक्षाचे जर वारंवार वक्तव्य करून महाराष्ट्राला बदनाम करत असतील तर हे आधुनिक रावण काय कामाचे लोकांनी आपला माणूस म्हणून जनसामान्यांनी निवडून दिलेली ही आमदार एक खासदार सुद्धा आणि त्याच जनतेच्या मनातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फुले आंबेडकरांच्या कर्मवीरांच्या बद्दल अत्यंत घान्यड आक्षेपार्य आणि चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य करतात मग महाराष्ट्रामध्ये वादळापूर्वीची शांतता असताना सुद्धा महाराष्ट्र महापुरुषांची बदनामी केलेली के कुणालाही आवडलेली नाही मला तर असं वाटतं आणि मला बरेच फोन पण आले की भाजपमधली सुद्धा बरीच माणसं महापुरुषांबद्दल अत्यंत टोकाचा आणि चुकीचं वक्तव्य केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा धुसफूस सुरू आहे कदाचित ते त्यांच्या पदाला त्यांच्या नेत्यांना लात मारून भाजपमधून बाहेर पडण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत फक्त कार्यकर्ते भाजपमधले जे बहुजनांचे आहेत ते खुर्चीसाठी लाचार झालेत म्हणून भाजपच्या कळपामध्ये आहेत आर एस एसच्या कळपामध्ये आहेत उलट जे जे वाचाळवीर मोकाटपणे वक्तव्य करतात थोबाड घेऊन हिवाळी अधिवेशनात सुद्धा घोषणाबाजी करतात निर्लज्जासारखं मीडियाच्या समोर येतात हे जाणीवपूर्वक महाराष्ट्राला आणि तिथल्या विरोधी पक्षाला चिडवण्यासाठी आणि खिजवण्यासाठी जो काही प्रयत्न सुरू आहे तो आर एस एसच्या आशीर्वादाने आहे एकीकडे धर्मांध राजकारणाचं विष पाराय पाजायचं पेरायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच विरोधी धर्माच्या माणसांकडे जाऊन तिथं जाऊन नमाज पडायचं हे जसं महानमोहन भागवतांचं काम आहे तसंच देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्या वाचारवीरांना पाठीशी घालून एक शब्दही बोलायला तयार नाहीत उलट ते असं बोललेच नाही त्यांचा म्हणण्याचा उद्देश वेगळा होता वाक्य तोडून मोडून वापरली जातात त्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे अशा पद्धतीचं म्हणजे त्याला आपण फार फार तर लंगड्यागाईचं समर्थन ज्या पद्धतीनं म्हणतात तशा पद्धतीचं चालू आहे पण लक्षात घ्या फडणवीस साहेब शिंदे साहेब अजित पवार साहेब किंवा सगळ्या पक्षाचे सर्व पक्ष आमदार आणि आम मंत्री मंत्री सुद्धा ठाकरे साहेब जोपर्यंत या वाचाळवीरांवर कारवाई होणार नाही राज्यपाल कोश्यारी साहेबांची महाराष्ट्रातून राज्यपाल पदाहून गच्छंदी करून हकालपट्टी होणार नाही जोपर्यंत जे जे पुण्याचे पालकमंत्री असतील राज्याचे मंत्री असतील आमदार असतील जे ज्या वाचाळवीर आहेत आधुनिक राऊन आहेत यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शिवप्रेमी माणसं अजिबात शांत बसणार नाही आमच्या बहुजन महापुरुषांचा अवमान केला ह्या राजकीय गिदाडांनी आम्ही काय गिदाडं म्हणतो आमच्या महापुरुषांना जर हे अवमानकारक बोलत असतील भीक मागायला लावत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही तुम्ही घटनात्मक पदावर तुम्ही सगळी मंडळी आहात हिवाळी अधिवेशनामध्ये आहात सभागृहात या, या संदर्भात आवाज उठवला पाहिजे गदारोळ केला पाहिजे त्यांचे राजीनामे मागितले पाहिजे भाजपने सुद्धा आणि सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळ्या वाचार वेळांना ते अब्दुल सत्तार असतील प्रसाद लाड असेल चंद्रकांत पाटील असेल राज्यपाल कोश्यारी असेल मंगलप्रभात लोडा असेल जे जे वाचाळवीर असतील किंवा तो राष्ट्रीय प्रवक्ताच भाजपचाच या सगळ्यांची हकालपट्टी झाल्याशिवाय लक्षात घ्या शिवप्रेमी शांत बसणार नाहीत आम्हाला त्या सभागृहामध्ये यायचा अधिकार नाही पण ज्या वेळेस येऊ त्यावेळेस ह्या सगळ्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही कारण आमच्या आमचे सबकुच आहेत ते आमचे आदर्श आहेत आमचं प्रेरणास्थान आहे आमचा अशा स्थान आहे आम्ही नेतृत्व आमचं नेता सुद्धा त्यांनाच मानतो त्यांच्या विचारांनी आम्ही जगतो वागतो काम करतो त्यांच्या आदर्शाने चालतो त्या आमच्या महापुरुषांना तुम्ही बदनामी करणार आणि तरी तुम्हाला पाठीशी घातलं जाणार तुमची घाणेरडी मानसिकता आणि विचार असेल आम्हाला त्याच्याशी काही देणं घेण नाही आमच्या महापुरुषांची अवमान बदनामी आणि टिंगलटावाळी करणारे आमच्या महिलांची त्या ठिकाणी अवहेलना करणारे हे आमचे नाहीत हे सत्ता पिपासू खुर्चीला चिटकून बसलेले वटवाघुळ आहेत गिदाड आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून या हिवाळी अधिवेशनात जर कारवाई नाही झाली चर्चा नाही झाली आणि विरोधकांनी सुद्धा विषयी आवाज नाही उठवला आणि ही वाचावीर मस्तवालपणे परत विरोधी पक्षाच्या लोकांवर आणि आमदारांवर बोलणार असतील तर हे आमच्या भावना चेतवण्यासाठी आमच्या भावना पेटवण्यासाठी आणि आमच्या मानसिकतेला चॅलेंज करण्यासाठी हे सगळी राजकीय गिदाडं काम करतात असं आम्हाला वाटेल वाटतंय वाटत राहील म्हणून ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर जाणकार असतील त्या सभागृहामध्ये तर ते, ते निर्णय घेतील आणि यांची गच्छंदी करतील अन्यथा